आज ज्या आदिशक्ती मुक्ताबाई मातेचा 725वा म्हणजे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव अंतर्धान दिवस आज मुक्ताबाई मातेचा, त्या मुक्ताबाई मातेने आपला आपलं जीवन जगत असताना असं कर्म केलं, असं अलौकिक कर्म केलं की आपला मृत्यू हा अलौकिक केला महाराज. काय केलं? अलौकिक केला. तुमचा आमचा मृत्यू हा लौकिक असतो, तुमच्या आमच्या मृत्यूचे सोहळा लोक अनुभवतात आणि साधू संतांच्या मृत्यूचा सोहळा साधू संत म्हणतात तो आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने अनुभव डोळ्याने अनुभवतो. आणि म्हणून तर आपण एखाद्याच्या वर्ष श्राद्धाला, एखाद्याच्या अंत्यविधीला, एखाद्याच्या दसक्रिया विधीला का जायचं? तर तिथं त्यांचा ना आपला प्रेमाचा संबंध आहे म्हणून तर जायचंच जायचं. पण त्यांचा ना आमचा प्रेमाचा संबंध याच्याही पेक्षा एखाद्याच्या वर्ष श्राद्धाला, एखाद्याच्या अंत्यविधीला का जायचं? तर तिथं गेल्यानंतर आपण सुद्धा धडा शिकायचा की एक ना एक दिवस मी सुद्धा काय होणार आहे, मरणार आहे. म्हणून मृत्यूचा धडा शिकण्याकरता अंत्यविधीला जायचं, मृत्यूचा धडा शिकण्याकरता दसक्रिया विधीला जायचं, मृत्यूचा धडा शिकण्याकरता वर्ष श्राद्धाला जायचं. पण आपण असा समज करून घेतलेला आहे की मी सोडून या जगामधले सगळेच्या सगळे काय होणार आहे, मरणार आहेत. कोण सोडून? मी सोडून. तुम्हाला वाटतं मी सोडून मरणार आहे याच्यात नवल नाही. हो, आमच्यासारखे दररोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला सुद्धा वाटतं की आम्ही सोडून सगळे मरणार, बरोबर ना? कीर्तन करायला वाटतं की आम्ही ना फक्त दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करायलाच आम्ही काय आलेलो, जन्माला आलेलो. पण आपलं सुद्धा कधीतरी वर्ष श्राद्ध होणार आहे हे मात्र प्रत्येकाच्या लक्षात पाहिजे. बघा, हो, प्रत्येकाच्या लक्षात पाहिजे. प्रत्येकाला जावंच लागणार आहे हा नियम आहे. हो, पण आपण काय करतो, आपल्या डोळ्याने दुसऱ्याला जळताने पाहतो, पण त्याला जळताने पाहून मात्र आपल्या अंतकरणामध्ये कधी अग्नी पेटत नाही. महाराज म्हणतात, एक पाहतसा एकाची आ दहने सावध त्यागूने. अग्नी पेटत नाही, आपण सावध होत नाही की एक ना एक दिवस. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही जर परमार्थ करत असाल किंवा परमार्थही करत नसाल, तुम्ही जर देवाला मानत असाल, तुम्ही जर देवाला मानत असाल तर प्रत्येक वेळेला हे ध्यानात ठेवलं पाहिजे की त्या परमात्म्याचं ध्यान आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे की हे सगळंच्या सगळं जग जे चालतं ते परमात्म्याच्या सत्तेने चालतं. आणि तुम्ही जर देवाला मानत नसाल तर तुम्ही प्रत्येक क्षणाला असं ध्यानात ठेवायचं की मी एक ना एक दिवस मरणार. हो, त्याने मरण ध्यानात ठेवायचं. जो देवाला मानत नाही ना त्याने मरण ध्यानात ठेवायचं, आणि जो देवाला मानतो त्याने प्रत्येक मरण शिकारे नाही संचिताचे धन लोभ हेवा.
मरण स्वीकारे, मरण शिकण्याकरता उपदेश करतात साधू संत, आणि मरण शिकण्याकरता आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला दुसऱ्याच्या विधीला जायचो, आणि तिथं गेल्यानंतर आपण ठरवायचं की हा जसा गेलाय ना याच्या पाठीमागे आपण सुद्धा जाणार आहे. पण हे जसे लौकिकाने गेले तसं साधू संत म्हणतात आपण दुसऱ्याच्या मरणाला गेल्यानंतर शिकायचं की हा जसा लौकिकाने मेला ना तसा मी लौकिकाने मरणार नाही, तर अलौकिक कीर्ती करून मरणार, माझ्या मृत्यू मी अलौकिक करणार. मग साधू संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये असं कर्म केलं, असं कर्म केलं, असं कर्म केलं की आम्ही कर्म करत असताना आम्हाला एक कळालं की आम्ही ज्याच्या करता रात्रंदिवस धडपड करतोय ना, ज्याच्या करता रात्रंदिवस धडपड करतोय ना, ते खऱ्या अर्थाने आमचे जोडीदार नाहीत, ते खऱ्या अर्थाने आमचे साथीदार नाहीत. या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, या जगामध्ये आम्ही समजतो ना हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात हे तुम्ही माझं माझं जे म्हणता ना हे म्हणणंच तुमचं अज्ञान आहे. काय हे म्हणणंच अज्ञान आहे. आपला आपण पया विसरू जो धनंजया आणि तेची रूप यया अज्ञानाशी. हे माझं, ते माझं, ते माझं म्हणतो ना हे तुझं अज्ञान आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामधलं हे सगळं अज्ञान गेलं आणि मग आम्हाला कळलं की हे ज्यांच्या करता आम्ही झटतोय ना ते तर आमचे नाहीतच नाहीत, पण ज्या शरीरामध्ये आम्ही राहतोय ते शरीर सुद्धा आमचं नाहीये महाराज. कारण या जगामध्ये आमच्या पाठीमागची जी पिढी आहे ना सगळी, आमचा आजोबा मेला, आमचा पंजोबा मेला, आमचा बापही मेला, आणि देखत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही या शरीराच्या बाबतीमध्ये असा भाव केला की हे शरीर माझं नाहीये. शरीर काय नाही, हे शरीर माझं नाहीये. मग हे शरीर कोणाचं आहे? देहा पाचाचा खाणीला उसना. हे उसनालेलं उसत. आणि पण आपलं तुमचं आमचं काय झालं माहितीये का? आपण हे शरीर उष्ण आणलंय पण आपल्या ध्यानातच नाही की आपण हे उष्ण आणलं. काय आपल्या ध्यानामध्ये नाही उष्ण आणलंय. काय झालं? दोघी शेजारीन होत्या. एक मावशी दुसऱ्या मावशीकडे गेली आणि गेल्यानंतर गप्पा छप्पा चालल्या आणि गप्पा वगैरे झाल्यानंतर ती म्हटली, अग मी कशा करता तुझ्याकडे आले होते हेच विसरून गेले. तुझ्याकडे कशा करता आले होते हेच विसरून गेले. पुन्हा तिच्या लक्षात आलं, अग बाई म्हणे मी पीठ आणण्याकरता तुझ्याकडे आले. काय आणण्याकरता? पीठ आणण्याकरता तुझ्याकडे आले. पण म्हणले तुझ्याकडे मी पीठ आणण्याकरता आले पण मी भांड सुद्धा आणलं नाही. मग ती आता दोघीची मैत्री होती, ती म्हणली अगं काही काळजी करू नको, मी भांड्यासहित तुला काय देते? पीठ देते. भांड्यासहित पीठ दिलं आणि भांड्यासहित पीठ दिल्यानंतर 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, तरी काही ही भांड परत द्यायला तयार नाही. मग वर्ष 2 वर्षाने ती शेजारीन आली, शेजारची ती मावशी आली हिच्याकडे, मैत्रिणीकडे आली, म्हटली का ग तू माझं जे भांड आणलं होतंस ते भांड तरी माझं दे ना, पीठ तर नको देऊ, भांड तरी माझं दे. ती शेजारीन म्हणली बाई मी तुझं भांड आणलंच नाही, हिने हिच नाव टाकून घेतलं तिच्या. काय केलं हिने? हिच नाव टाकून घेतलं. तसं आपलं सुद्धा असंच झालंय महाराज. आपण देहापाचा उष्ण आणलेला आहे. मग कुणी 10 वर्षापूर्वी आणला, कुणी 15 वर्षापूर्वी आणला, कुणी 20 वर्षापूर्वी आणला, कुणी 50 वर्षापूर्वी आणला, आणि आपण स्वतःच याच्यावर नाव टाकलं. काय केलं? आपण स्वतःच याच्यावर नाव टाकलं आणि आपल्या ध्यानात सुद्धा नाही की आपण हे भाड्याने आणलेलं आहे. कसं आणलं? भाड्याने आणलेलं आहे. आणि शेखी ज्याचा त्याशी
देने लागे देहा पाचाचा आणि लाऊसना शिकी ज्याचा त्याला देने लागे ज्याचा आहे त्याला द्यावं लागतं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला या शरीराचं मिथ्यत्व कळालं आणि या शरीराच्या मध्ये आणि जोपर्यंत या बोधावरती जाण्याकरता सुद्धा अतिशय उच्चतम स्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं लागतं आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं लागतं स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं लागतं बाहेर फिरणारी जी अंतःकरण वृत्ती आहे ना त्या बाहेर फिरणाऱ्या अंतःकरण वृत्तीला आतमध्ये परावर्तित करावं लागतं आणि जगाचा आणि आपला संबंध तोडावा लागतो पण याच्या करता अलौकिक कर्म करावं लागतं तुमचं आमचं जे कर्म आहे ना लौकिक कर्म आहे म्हणून आपले आई वडील गेल्यानंतर त्यांचा उद्धार करणं कारण त्यांचे आपल्यावरती उपकार असते त्यांच्या पाठीमागे पिंड प्रदान आदी क्रिया करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण आपण लौकिकात जीवन जगतो कसं जीवन लौकिकामध्ये जीवन जगतो लौकिकामध्ये आणि म्हणून तर या ठिकाणी पाचही मुलं त्यांच्या तीनही मुली सगळं कुटुंब त्यांच्या वर्ष श्राद्ध करता एवढा मोठं आयोजन केलं कीर्तनाचं अन्नदानाचं आयोजन केलं हे त्यांनी केलेल्या उपकारामधून काहीतरी उतराई होण्याकरता हा सगळा प्रपंच आहे कारण आपल्या आईने आपल्या वडिलाने आपल्यावरती किती उपकार केलेले असतात मी आई माझी वगैरे म्हणून तुम्हाला बोर करणार नाही हो आईचे आपल्यावरती किती उपकार असतात तुम्हाला सांगू या जगामध्ये देव सुद्धा जी आपल्याला वस्तू देऊ शकत नाही देव सुद्धा जी गोष्ट आपल्याला या जगतामध्ये देऊ शकत नाही ती गोष्ट आपल्याला आपल्या मातृत्वाने दिली महाराज कोणी दिली आपल्याला आपल्या मातृत्वाने दिली या जगामध्ये आपली कोणाबरोबरही ओळख नव्हती कोणाबरोबरही कॉन्टॅक्ट नव्हता कोणाबरोबरही आपली ओळख नसताना सुद्धा आपल्याला या जगाच्या पाठीवरती पहिलं पाऊल ठेवण्याकरता जर कोणी जागा दिली असेल तर ती मातृत्वाने दिली ही जागा देव सुद्धा आपल्याला या जगतामध्ये देऊ शकत नाही ती जागा आपल्याला आपल्या मातृत्वाने दिली आणि ती जागा म्हणजे आईचं उदर आपल्या पोटामध्ये या मातृत्वाने या जगामध्ये येण्याकरता पहिल्यांदा जागा दिली तेवढ्यावरती थांबलं नाही महाराज तर त्या मातृत्वाने नुसती जागा दिली नाही तर त्या मातृत्वाने आपल्याला रक्त दिलं काय दिलं रक्त दिलं रक्त तुम्ही म्हणाल महाराज आम्ही 2022 मध्ये जीवन जगतोय कॅम्प्युटरच्या युगामध्ये जीवन जगतोय सगळ्या विज्ञानवादी विचाराच्या आहोत आम्ही तुम्ही काय बोलता मातृत्वाने रक्त दिलं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये आम्ही जर दवाखान्यामध्ये गेलो तर 200-500 रुपयाला 250 ml बाटली भेटते पिशवी भेटते रक्ताची पण मी तुम्हाला सांगतो इथं सुशिक्षित मंडळी त्यांना माझं बोलणं कळेल तुम्ही अनाटॉमी शास्त्र वाचा शरीर शास्त्र वाचा MBBS पहिल्या वर्षाला असतं ते अनाटॉमी शास्त्र शरीर शास्त्र हो त्या कुठल्याही तुम्ही बाळरोग तज्ञाला विचारा कुठल्याही तज्ञ डॉक्टरला विचारा आपण ज्या वेळेस दवाखान्यामध्ये जातो आणि आपल्याला जो रक्त एखाद्या पेशंटला द्यायचं असेल तर त्या पेशंटचा जो ब्लड ग्रुप असतो ना त्याच ब्लड ग्रुपचं रक्त त्या पेशंटला द्यावं लागतं दुसऱ्या ब्लड ग्रुपचं जर रक्त दिलं तर तो पेशंट मरण्याची शक्यता आहे काय होण्याची शक्यता आहे पेशंट मरण्याची शक्यता आहे पण आपली आई ज्या वेळेस आपल्या मुलाला रक्त प्रदान करत असते ना माझं डॉक्टरी क्षेत्राला आव्हान आहे महाराज हो ज्या वेळेस आई आपल्या मुलाला आपल्या उदरामध्ये रक्त प्रदान करत असते ना त्यावेळेस तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारा आईचा ब्लड ग्रुप वेगळा असतो आणि मुलाचा ब्लड ग्रुप वेगळा असतो तरी सुद्धा ते रक्त त्या मुलाला सूट होतं काय होतं सूट होतं याचं कारण काय याच्याकरता मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा तुम्ही एखाद्या नदीमध्ये जर गेलात एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर गेलात तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर आपण 10 खांडाचं लाकूड टाकलं तर तरल का बुडल बाबा काय होईल बुडल लाकूड 10 खांडाचं लाकूड तरल का बुडल तरल आणि त्याच पाण्यामध्ये जर गुळा एवढा खडा टाकला तरल का बुडल बुडल मग जर गुळा एवढ्या खड्याचं वजन केलं आणि 10 खांडाच्या लाकडाचं वजन केलं तर कोणाचं वजन जास्त बरं वजन कोणाचं जास्त बरं लाकडाचं वजन जास्त बरं मग ज्याचं वजन जास्त आहे ते बुडायला पाहिजे का तरायला पाहिजे बुडायला पाहिजे आहे का नाही मग ते का बुडत नाही
लाकूड का बुडत नाही तर याचं कारण असे महाराज तो लाकूड का बुडत नाही आणि गुळा एवढा खडा का बुडतो याचं कारण असे ज्या वेळेस पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण दगड टाकतो ना दगड त्यावेळेस तो तिळा एवढा जरी असला तरी तो बुडतो का बुडतो तर ते पाणी त्या दगडाच्या बाबतीमध्ये विचार करतो हा दगड आहे ना दगड हा दगड माझ्या प्रवाहामध्ये प्रतिबंध करण्याचं काम करतो म्हणून मी याला बुडवणार काय करणार प्रवाहामध्ये हो प्रतिबंध करण्याचं काम करतो म्हणून याला बुडवणार असे बरेच दगड बऱ्याच गावामध्ये असतात काय असतात बरेच दगड बऱ्याच गावामध्ये असतात चांगलं कार्य चाललं की त्याला प्रतिबंध कसा करता येईल याच्या करता बऱ्याच सगळ्याच गावामध्ये हे दगड असतात हो पण तुम्हाला एक गोष्ट सांगू आपलं जीवन आपण असं जगायचं पाण्यासारखं स्वच्छ जीवन जगायचं तो पाणी आहे ना पाणी दगडाच्या नादी लागत नाही बाजूला वळण घेऊन पुढे निघून जात दगडाच्या नादी लागत नाही तसं आपलं जीवन सुद्धा पाण्यासारखं असलं पाहिजे दगडाच्या नादाला लागायचंच लागायचंच नाही महाराज दगडाच्या नादाला आणि मग हे पाणी त्या दगडाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना विचार करतो की हे दगड आहे ना हा दगड माझ्या प्रवाहामध्ये प्रतिबंध करण्याचं काम करतो म्हणून मी याला बुडवणार आणि त्याच पाण्यामध्ये आपण 10 खांडाचं लाकूड टाकतो तरी सुद्धा ते लाकूड बुडत नाही ते पाणी त्या लाकडाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना असा विचार करतो की हे लाकूड आहे ना लाकूड मी याला बुडवणार नाही कारण हे माझ्या जातीच आहे काय हे माझ्या जातीच आहे अरे मीच याला पाणी देऊन पुष्ट केलेलं आहे मी पाणी दिलं म्हणून तर हे मोठं झालं ना हे माझ्या जातीच आहे म्हणून त्या पाण्याचा आणि लाकडाचा असलेला जिव्हाळ्याचा संबंध त्या पाण्याचा आणि लाकडाचा असलेला प्रेमाचा संबंध त्या प्रेमाच्या संबंधामुळे 10 खांडाचं लाकूड जरी त्या पाण्यामध्ये टाकलं तरी ते लाकूड बुडत नाही त्याच पद्धतीने आपण ज्या वेळेस आई मुलाला रक्त प्रदान करते ना ते रक्त प्रदान करत असताना आईचा ब्लड ग्रुप वेगळा असतो मुलाचा ब्लड ग्रुप वेगळा असतो तरी सुद्धा ते रक्त त्याला सूट होतं त्याचं कारण आहे आईचा त्या मुलाविषयी असलेला जिव्हाळा आईच्या अंतःकरणामध्ये त्या मुलाविषयी असलेलं प्रेम आणि त्या प्रेमामुळे दुसरा जरी ब्लड ग्रुप असला तरी सुद्धा त्या मुलाला सूट होतो हे आईने दिलेलं आपल्याला दातृत्व आहे विठ्ठला सांगू शकेल तुम्हाला पण आपल्याला अभंगाचं चिंतन करायचंय त्या मातृत्वाने आपल्याला जागा दिली दुसरी गोष्ट रक्त दिलं तिसरी गोष्ट आपल्याला आस्ती दिल्या महाराज काय दिल्या आस्ती दिल्या हाडं दिले हो हाडं दिले हाडं हो ती आस्ती या जन्माची तर सामुग्री दिलीच दिली महाराज पण पुढच्या जन्माची सुद्धा सामुग्री मातृत्वाने आपल्याला कोणी दिली मातृत्वाने दिली हाडं म्हणजे कॅल्शियम असतात कॅल्शियम आणि त्या आईच्या दुधापासून पुष्ट झालेले ते हाडं असतात म्हणून या जन्मामध्ये तर सामुग्री दिलीच दिली पण पुढच्याही जन्माची सामुग्री दिली ज्या वेळेस माणूस मृत्यूमुखी पडतो ना मृत्यू पावतो ना त्याच्या अंत्यविधीला ज्या वेळेस अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कितव्या दिवशी सावडतात तुमच्या तिसऱ्या दिवशी ज्या वेळेस सावडण्याचा कार्यक्रम असतो रक्षा सावडण्याचा त्यावेळेस बघा दुधापासून ते कॅल्शियम आपल्याला मिळाले असतात त्याच्यापासून आपले हाडं वाढलेले असतात म्हणून रक्षा सावडण्याच्या अगोदर सगळं जळतं महाराज मेद जळते मज्जा जळते केस जळतात त्वचा जळते सगळं जळतं पण फक्त खाली काय शिल्लक राहतात हाडं शिल्लक राहतात अस्थी शिल्लक राहतात याचं कारण असं आहे आईने दिलेलं ते आपल्याला दान आहे म्हणून अग्नी या जगाच्या पाठीवरती सगळ्याला जाळू शकतो पण आईने दिलेलं जे दातृत्व आहे त्याला जाळण्याची ताकद अग्नीमध्ये सुद्धा नाहीये महाराज कशामध्ये नाही अग्नीमध्ये सुद्धा नाहीये म्हणून आपण रक्षा सावडायला गेल्यानंतर पहिल्यांदा अगोदर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रथा आहे महाराज रक्षा सावडायला गेल्याच्या नंतर अगोदर आपण त्याच्यावरती दूध शिंपडतो काय शिंपडतो दूध शिंपडतो गोमूत्र शिंपडतो आणि मग दूध का शिंपडतो तर ते हाडयात ना आईच्या दुधाच्या माध्यमातून कॅल्शियमच्या माध्यमातून ते वाढलेले असतात म्हणून त्या कॅल्शियमला कॅल्शियम मिळवायचं म्हणून आपण दूध शिंपडण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे महाराज
दूध शिंपडण्याची प्रथा आहे आणि मग त्याच अस्थीवरती त्याच हाडावरती सगळ्या पुढच्या प्रक्रिया अवलंबून आहेत। म्हणून या जगतामध्ये मातृत्वाने आपल्याला या जन्माची तर सामग्री दिलीच दिली, पण पुढच्या सुद्धा जन्माची सामग्री आपल्याला मातृत्वाने दिली। विठ्ठला विठ्ठला त्या मातृत्वाने 9 महिने 9 दिवस आपल्याला श्वासोच्छ्वास दिला। काय दिला? श्वासोच्छ्वास दिला, श्वासोच्छ्वास। तुम्ही कुठल्याही डॉक्टर कडे जा आणि देव सुद्धा आपल्याला श्वासोच्छ्वास देऊ शकत नाही। काय देऊ शकत नाही? देव सुद्धा आपल्याला श्वासोच्छ्वास देऊ शकत नाही, पण तो श्वासोच्छ्वास तुम्ही डॉक्टरला विचारा। तज्ञ एखाद्या डॉक्टर जरी इथं असतील त्यांना विचारा की 9 महिने 9 दिवस आहे ना, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, तो गर्भ आहे ना, 9 महिने 9 दिवस आपल्या जन्मापर्यंत आपल्या पहिल्या श्वासोच्छ्वासापर्यंत आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस श्वासोच्छ्वास दिला। आपण जेव्हा आईच्या उदरामध्ये असतो तेव्हा आपलं त्याचं जे फुफ्फुस असतं ना त्या लहान मुलाचं, ते फुफ्फुस कोर खट्ट असतं, आईच्या नाळ्याच्या माध्यमातून अर्ध्या श्वासाचं वाटेकरी ते बाळ असतं। 9 महिने 9 दिवस अर्ध्या श्वासोच्छ्वासाचं वाटेकरी असतो। म्हणून एक श्वासोच्छ्वास सुद्धा देव सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही, तो श्वासोच्छ्वास आपल्याला आपल्या मातृत्वाने 9 महिने 9 दिवस दिला। म्हणून त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला।